शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। तहसील थाना अंतर्गत चोरी और डकैती करने वाले कुख्यात दो आरोपियों को पुलिस ने धर दबोचा है। आरोपियों पर कई मामले उजागर किए गए हैं। मिली जानकारी के अनुसार शहर पुलिस द्वारा ऑपरेशन क्रैकडाउन फेस 2 मुहिम के तहत तहसील के वरिष्ठ पुलिस निरीक्षक भंडारकर के मार्गदर्शन में पेट्रोलिंग कर रहे पुलिस कर्मियों को अग्रसेन चौक में दो आरोपी एक्टिवा गाड़ी क्रमांक MH49AN5084 से जाते दिखे। पुलिस ने उन्हें रोक कर दस्तावेज मांगे तो वो कोई जवाब नहीं दे पाए। पुलिस को संदेह होने पर दोनों को वाहन समेत थाने ले आए। तलाशी लेने पर वाहन में एक एप्पल कंपनी का आईपैड मिला। पुलिस ने बताया कि आरोपी सचिन गजघाटे जेवरा बोड़ी तहसील चिमूर जिला चंद्रपुर निवासी है और आरोपी आमगांव गोंदिया निवासी अक्षय बघेले दोनों हुड़केश्वर में किराए से रहते हैं। पिछले कई दिनों से यह आरोपी चोरी की वारदातों में लिप्त पाए गए। बाइट पुलिस ने इन दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। इन दोनों आरोपियों के खिलाफ तहसील अजनी हुड़केश्वर थाना अंतर्गत चोरी के कई मामले दर्ज है। इन आरोपियों से पुलिस ने कई मामले उजागर किए। आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। पोस्टेड तहसील अंतर्गत आमचे भरारी पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन संशयास्पद दिसून दिसले। त्यांना विचारपूस केली असता त्यापैकी एक सचिन डोनुजी गंगाटे वय 35 वर्ष राहणार जवराबुडी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर हल्ली मोगा मार्गी नगर आणि दुसरा जो आरोपी होता तो अक्षय नत्तुजी बघेले वय 20 वर्ष राहणार पोस्टे आमगाव जिल्हा गोंदिया। हे संशयास्पद आम्हाला आढळून आलेले आमच्या पथकाला आमच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना विचारपूस केली असता पोलीस स्टेशन तहसील येथे जानेवारी 2020 एक होंडा ॲक्टिवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। अपराध नंबर 32/2020 तर त्या गुन्ह्यातील चोरी गेलेली होंडा ॲक्टिवा मोटरसायकल यांच्या ताब्यातून मिळाली। त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये मोमिनपुरा येथे घरचोरी झाली होती, त्याबद्दल पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 321/2020 भादवीचा नोंद आहे। तो सुद्धा गुन्हा यांनी रात्री केल्याचे कबूल केले। त्या गुन्ह्यातील सुद्धा कॅश आम्ही रिकव्हरी केलेले आहे। आमच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार लक्ष्मीकांत शेंडे यांनी आरोपींना सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोस्टे अजनी येथे सुद्धा घरफोडी केलेली आहे आणि त्या अजनीच्या घरफोडीमध्ये एका घरातून त्यांनी ॲपल कंपनीचा आयपॅड किंमत 55,000 रुपये चोरून नेला होता, तो सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पोस्टे कुळकेश्वर अंतर्गत त्यांनी एका ठिकाणी चोरी करून एक ओनिडा कंपनीचा LCD 13,000 रुपयाचा चोरून नेला होता, तो सुद्धा जप्त केलेला आहे। अशा प्रकारे दोन्ही आरोपीकडून सध्या 4 गुन्ह्यांमध्ये 1 लाखाच्या वर माल जप्त करण्यात आलेला आहे आणि या गुन्हेगाराचे मोडस ऑपरेटिंग हे दिवसा POPचे काम करायचे, घरांना POP करण्याचे आणि नंतर रेकी करायचे, ऑब्झर्वेशन करायचे आणि रात्री मग ते बंद घरामध्ये खरपुडी करायचे। तर हे यापैकी एक आरोपी गोंदियाचा आहे, दुसरा आरोपी चंद्रपूरचा आहे, यांचे अजून साथीदार असण्याची शक्यता आहे आणि पोलीस स्टेशन तहसील तसेच इतर पोलिसांमध्ये सुद्धा गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आरोपीचा PCR घेऊन त्यांची सखोल चौकशी करून पुन्हा उघड करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। गुन्ह्यामध्ये आतापर्यंत घरफोडीतील कॅश, चोरी केलेली ॲक्टिवा होंडा गाडी, LCD TV आणि ॲपल कंपनीचा आयपॅड आणि इतर साहित्य असे 1 लाखाच्या मुद्देमाला आम्ही जप्त केलेलं आहे आणि आरोपीकडून पुन्हा गुन्हे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपूर।